नमस्कार, इंडियन किचन मध्ये मी रुपाली गिरी आपले स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत अंड्याची भुर्जी, त्याला कोण अंड्याची चटणी पण म्हणतं. तर ती बनवण्यासाठी लागणार साहित्य आहे कांदा आहे. साधारण मी 7 कांदे मोठे मोठे इथे चिरलेले आहेत. 5 अंडी घेतलेली आहेत मी. तेल घेतलं आहे 3 चमचे. त्यासाठी आणखी लागणार आपल्याला लाल तिखट, मीठ इत्यादी साहित्य आपल्याला अंडा भुर्जी करण्यासाठी लागणार आहे. इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. आता मी त्यामध्ये तेल टाकून घेत आहे. साधारण 3 पळ्या तेलाच्या कॅटलीची पळी असते, त्यांनी 3 पळ्या मी तेल घेतलेलं आहे. आपलं तेल छान प्रकारे गरम झालेलं आहे. त्यामध्ये टाकून घेऊया कांदा. भाजून घ्यायचं आहे. अंड्याची भुर्जी किंवा अंड्याची चटणी करण्यासाठी भरपूर कांदा लागतो. तुम्ही पाहू शकता कांदा लाल होत आलेला आहे. आणखी थोड्या वेळ आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता कांदा मस्त प्रकारे असा लाल झालेला आहे. आता आपण त्यामध्ये टाकून घेऊया 1 चमचा मीठ आणि याच चमच्याने 3 चमचे चटणी. हे लाल तिखट आहे, कमी तिखट आहे म्हणून इथे जास्त प्रमाणात टाकत आहे. मस्त आपल्याला दिसून मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त कलर आलेला आहे. त्यामध्ये टाकून घेऊयात आपण अंडे. पाचही अंडे आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता आणि मस्त असं आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे. छान प्रकारे हे मिक्स करून घेतल्यानंतर साधारण 2-3 मिनिट आपल्याला असंच भाजून घ्यायचं आहे. जोपर्यंत हे अंड्याचं बल त्याच्यामध्ये मिक्स होत नाही तोपर्यंत. मी जसं जसं हलवाल तसं तसं ते त्याला घट्टपणा येत राहतो. हलवत राहायचं आहे नाहीतर ते खाली चिटकत. तुम्ही पाहू शकता आपली भुर्जी पूर्णपणे तयार झालेली आहे. मस्त मोकळी मोकळी अशी झालेली आहे आणि आता ही खाण्यासाठी रेडी आहे. आता मी एका प्लेटमध्ये हे काढून घेत आहे. तुम्ही पाहू शकता ही भुर्जी मी आता प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे. मस्त अशी झालेली आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.